एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। महायुतीला महायुतीमध्ये आरपीआयला 8 ते 10 जागा मिळाव्यात। आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आता ही मागणी केली। त्यामुळे आताची मोठी बातमी येते, उत्तर नागपूर उमरखेडची जागा आम्हाला मिळावी असंही आठवलेंनी म्हटलं। आरपीआय सोबत राहणे युतीची महायुती झाली असंही रामदास आठवले यांनी वक्तव्य केलंय। जागा वाटप बैठकीला बोलावलं जात नाही असं म्हणत रामदास आठवले यांनी आता महायुतीमधील खतखत सांगितलेली आहे। महायुतीमध्ये महायुती संदर्भात रामदास आठवले यांनी खंत व्यक्त केली। माझ्या पक्षाला जास्त जागा मिळत नाही आहे। माझ्या पक्षाने अनेक वेळेला मागणी केलेली आहे। एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळेजी या अनेक नेत्यांशी आपली चर्चा झालेली आहे। पण अजून रिपब्लिकन पक्षाला किती जागा देणार हे आमच्या समोर प्रश्नचिन्ह आहे। या निवडणुकीमध्ये मॅक्झिमम जागा नाही पण मिनिमम जागा तरी जी आहे, जागा एक 6-7 जागा तरी आमच्या पक्षाला द्याव्या। तिघांच्या कोट्यामधल्या 3-3 जागा दिल्या तर आम्हाला एक 8-9 जागा मिळती आणि आमची मतं ट्रान्सफर करण्यासाठी आम्हाला अडचण येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।